लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्ष संघर्ष समिती आणि सिडको यांची बैठक सिडको भवन येथे पार पडली यामध्ये सिडको उल्वेनोड येथे नव्यानं जो मास हाऊसिंग प्रकल्प आणत आहे त्याला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा आणि सर्वपक्षीय समितीचा प्रखर विरोध दर्शवला आहे या बैठकीला लोकनेते दिबा पाटील साहेब संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी उपाध्यक्ष बबन पाटील आमदार बाळाराम पाटील माजी आमदार मनोहर भोईर समितीचे सचिव महेंद्र घरत समितीचे निमंत्रक अतुल पाटील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील श्री साई देवस्थानचे विश्वस्त रविशेठ पाटील कामगार नेते सुरेश पाटील महादेव घरत तर सिडकोच्या वतीनं सिडकोचे सहव्यवस्थापक अशोक शिणगारे मुख्य अभियंता डायरकर अर्पणा मॅडम नोडचे अभियंता श्री गोडबोले एअरपोर्टचे अभियंता श्री मानकर आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते सिडको बामनडोंगरी खारकोपर गव्हाण शेलगर या ठिकाणी नव्यानं मास हाऊसिंग प्रकल्प आणत आहे आज उलवेनोड येथून दहा ते बारा वर्ष झाली तरीसुद्धा या ठिकाणी कोणत्याही नागरी सुविधा दिल्या गेल्या नाहीत यामध्ये प्रामुख्यानं जलकुंभ रस्ते शाळा गटारे हॉस्पिटल मैदाने समाज मंदिर व्यायामशाळा वाचनालय अशा कोणत्याही नागरी सुविधा अद्याप येथील जनतेला दिल्या गेल्या नसल्यानं या ठिकाणची जनता अगोदरच त्रस्त आहे म्हणून या प्रकल्पाला सर्वांचा विरोध आहे सिडकोने प्रथम येथील जनतेला सुविधा द्याव्यात येथे अनेक वर्षापासूनची जी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे त्याचबरोबर जी काही गोरगरीब लोकांची राहती घरे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे हात न लावता हा प्रकल्प गावापासून दूर करावा त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टारूढ पुतळा त्यामध्ये बागबगीच्या शिवसृष्टी तयार करणे यासाठी खारकोपर रेल्वे स्टेशनजवळ सात एकर एक जमीन लवकरात लवकर तातडीनं हस्तांतरित करून या सर्वांचा नियोजनबद्ध विकास करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्याला सिडको अधिकारी यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार असा शब्द त्यांनी आजच्या बैठकीत सर्वपक्षीय समितीला दिला त्याचबरोबर शेलघर आणि जासे यामध्ये जी खाली जागा आहे त्या ठिकाणी मुंबईमधील घाण ड्रेबीज खूप मोठ्या प्रमाणात आणून खाली केली जाते है। त्याचं स्वरूप आज आपल्याला मोठा डोंगर झालेला पाहायला मिळतोय याचा परिणाम येथील जनतेवर होतोय मोठ्या प्रमाणात रोगराई या ठिकाणी पसरत चालली आहे कोविड नाईन्टीन सारख्या जीव आजाराला लोक बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या ठिकाणी खाली होणारा ड्रेबीज कायमस्वरूपी बंद करावा या ठिकाणी जी ड्रेबीज खाली केली जाते त्याचा ठेकेदार आहे असलम शेख यांच्यावर ताबडतोब कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी कडक ताकीद आज सिडको अधिकाऱ्यांना या बैठकीमध्ये देण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट